नमस्कार शिक्षक मित्रो, मी भूषण कुमार खूप खूप स्वागत करतो आपले टेक्निकल भूषण या चॅनलवर। मित्रो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्टची निर्मिती कशा पद्धतीने करू शकतो, तर आजच्या या सदरील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी टेस्टची निर्मिती कशी करू शकतो तेही ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे आपल्याला यासाठी कुठलीही इंटरनेटची गरज नाही आणि ही टेस्ट बनवणे अतिशय सोपे आहे। त्याचबरोबर किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आणि किती प्रश्नांची चुकीची उत्तरे आपण दिलेली आहेत ते विद्यार्थ्यांना लगेच समजणार आहे। तर तुमच्या जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। सबस्क्राइब कीजिए टेक्निकल भूषण चॅनल को और दबाइए बेल आयकॉन को लेटेस्ट व्हिडिओ सबसे पहिले देखने के लिए। सर्वप्रथम आपल्याला एक सॉफ्टवेअर आहे हॉट पोटॅटो म्हणून, ते आपल्याला आपल्या कम्प्युटर मध्ये डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि सेटअप करून घ्यायचे आहे। याची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळणारच आहे मित्रांनो, म्हणून काळजी करण्याची आवश्यकता नाही। डिस्क्रिप्शनच्या लिंक वर जाऊन तुम्ही हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेऊ शकता। तर या सॉफ्टवेअरचे आपण सेटअप करून घेऊया, यावर आपण डबल क्लिक करूया। अगदी काही सेकंदातच हे सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल होणार आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर याला आपण ओपन करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या संगणकावर हे जे सॉफ्टवेअर आहे हे ओपन झालेले आहे। येथे जर तुमच्या शाळेत नेटवर्क अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी यस आय एम नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर, म्हणजे जे आपलं सर्व्हर असणार आहे मित्रो, त्या सर्व्हर पीसी वर हे सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे। या ठिकाणी टिक मार्क करून देऊया आपण। येथे आपल्याला आपले युजर नेम टाकायचे आहे। तुम्ही पाहू शकता आपण युजर नेम टाकलेले आहे आणि खाली ओके या बटनावर क्लिक करूया। येथे आपण आपल्या भाषा ज्या आहेत त्या निवडू शकतो, तर या ठिकाणी मी इंग्लिश निवडणार आहे। सर्वप्रथम आपल्या समोर एक अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी आपण विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत, म्हणजे रिकाम्या जागा जोड्या लावा, त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरे द्या, चार पर्यायांपैकी एक ऑप्शन बरोबर, अशा पद्धतीचे सर्व प्रश्न आपण या सॉफ्टवेअर मध्ये तयार करू शकतो आणि ती टेस्ट आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो। त्याची मुख्य गोष्ट म्हणजे याला कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची गरज नाहीये मित्रो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे क्लोज, जे मॅच, जे मिक्स, जे क्रॉस आणि जे क्विज, तर आपण सुरुवातीला या ठिकाणी जे क्विज हे निवडूया। वुड यू लाईक टू स्टार्ट अ बिगिनर मोड, तर आपण या ठिकाणी येस करूया। तर अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर तुमच्या समोर ओपन होणार आहे। यामध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेत तुम्ही लिहू शकता। तर आपण या टेस्टला नाव देऊया। हे जे आपल्याला सुरुवातीला दिसत आहे टायटल, तर या ठिकाणी आपल्या टेस्टचे नाव असणार आहे। आपण एक सामान्य ज्ञानची जी टेस्ट आहे ती बनवणार आहोत आणि येथे आपण पाहू शकता प्रश्नांची जी पद्धत आहे मल्टिपल चॉईस, शॉर्ट आन्सर, हायब्रिड, मल्टी सिलेक्ट, तर आपण या ठिकाणी मल्टी चॉईस हा प्रश्न सुरुवातीला घेऊया, म्हणजे चार प्रश्नांपैकी एक ऑप्शन बरोबर आणि तीन चुकीचे। या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला प्रश्न पहिला, इथून आपण प्रश्नाचा क्रमांक बदलू शकतो। आपण प्रश्न पहिला आपला टाईप करूया। आपण आपला पहिला प्रश्न टाईप करून घेतलेला आहे। येथे आपण त्या त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत चुकीची आणि बरोबर ते ऑप्शन आपण देऊया। सर्वात पहिला ऑप्शन आपण देऊया दिल्ली, त्यानंतर आपण आपला बरोबर ऑप्शन देऊया मुंबई, त्यानंतर या ठिकाणी देऊया नागपूर आणि येथे देऊया आपले नगर। तर अशा पद्धतीने आपण चार ऑप्शन टाईप केलेले आहेत, यापैकी बरोबर ऑप्शन आहे मुंबई। तर आपण येथे हे जे इकडे आपल्याला ऑप्शन दिसत आहे येथे आपण मुंबईच्या समोर टिक मार्क करूया, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे। त्यानंतर आपण येथे आपला दुसरा प्रश्न ऍड करूया। येथे आपण टाईप करूया
आपल्या देशाचे नाव काय? इथे आपण ऑप्शन टाइप करूया। अशा पद्धतीने आपण ऑप्शन टाइप केलेलं आहे। यापैकी बरोबर ऑप्शन आहे सी, म्हणून आपण सीच्या पुढे टिक मार्क करूया। आता आपण यामध्ये दोन प्रश्न ऍड केलेले आहेत, तर अशा पद्धतीने आपण आपल्याला हवी तितकी प्रश्न या ठिकाणी ऍड करू शकतात। तर सर्व प्रश्न ऍड झाल्यानंतर शेवटी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे फक्त आपल्याला या फाईलला नाव द्यायचे आहे आणि सेव्ह करायचे आहे। तर या टेस्टला आपण जीके असे नाव दिलेले आहे, सेव्ह या बटणावर क्लिक करूया। आणि सेव्ह झाल्यानंतर हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपण या ठिकाणाहून बंद करूया। तर तुम्ही पाहू शकता आपल्या डेस्कटॉपवर एक जीके नावाने फाईल तयार झालेली आहे आणि ही फाईल एचटीएमएल फाईल आहे। ही आपल्याला कुठल्याही ब्राउझर मध्ये ओपन करता येणार आहे, म्हणून आपल्या संगणकामध्ये फक्त कुठलेही एक इंटरनेट ब्राउझर इन्स्टॉल असणे आवश्यक आहे। तर इजी टेस्ट आहे ही आपण ओपन करून पाहूया। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऍड्रेस बारवर कुठल्याही पद्धतीने इंटरनेटची मी जोडणी माझ्या संगणकाला केलेली नाहीये। ही टेस्ट जी आहे ती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने चालणार आहे। तर आपण आपले जे प्रश्न आहे ते सोडवायला सुरुवात करूया। महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर आपण मुंबई या बटणावर क्लिक करूया। या सदरील प्रश्नाचे उत्तर आपण बरोबर दिलेले आहे आणि दोन पैकी एक प्रश्न आपण सोडवलेला आहे, ओके करूया। यानंतर पुढील प्रश्नावर आपण जाऊया। या बटणावर आपल्याला क्लिक करावे लागेल। पुढचा प्रश्न आपला आपल्या देशाचे नाव काय, या बटणावर आपण क्लिक करूया। तर या प्रश्नाचे सुद्धा आपण बरोबर उत्तर दिलेले आहे। अशा पद्धतीने आपण या सदरील टेस्ट मध्ये एकूण किती गुण आपण मिळवलेले आहेत ते पाहू शकतो, ओके करूया। आणि सर्वात शेवटी विद्यार्थ्याला सर्व प्रश्न एकाच वेळी पाहता येतील किंवा टेस्ट सोडवताना तो सर्व प्रश्न एकाच वेळी येथून पाहू शकतो किंवा एक एक प्रश्न तो पुढे किंवा मागे जाऊ शकतो। आणि शेवटी त्याचा निकाल जो आहे त्या विद्यार्थ्यासमोर येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन टेस्टची निर्मिती करू शकतो। इथून बंद करूया आपण। यामधून आपण टेस्टची निर्मिती करून घ्या आणि सदरील फाईल जी आहे ही फाईल आपण ज्या ज्या कॉम्प्युटर मध्ये आपल्याला ज्या ज्या संगणकात टेस्ट सोडवायला द्यायची असेल फक्त ही फाईल आपल्याला कॉपी करावी लागेल आणि दुसऱ्या संगणकामध्ये पेस्ट करावी लागेल। एवढे केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आपण आपली जी टेस्ट आहे ती देऊ शकतो सोडवण्यासाठी। आणि या सॉफ्टवेअरचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला जोड्या लावा, रिकामे जागा भरा किंवा चार पर्यायांपैकी एक पर्याय बरोबर आणि तीन चुकीचे अशा पद्धतीचे सर्व प्रश्न तयार करता येऊ शकतात। आणि त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची आवश्यकता नाही। ही टेस्ट पूर्णपणे ऑफलाईन चालणार आहे। मला खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि आपण जर आपल्या या टेक्निकल भूषण चॅनलवर नवीन आलेले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी आपल्या शिक्षक मित्रांसाठी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एक अनोख्या व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।